ब्रेक नंतर तुमचं स्वागत आहे। तर दुसरी रेसिपी जी तुम्हाला दाखवणार आहे ती आहे रेड वेलवेट कपकेक। त्याच्यासाठी तुम्हाला लागेल बटर 50 ग्राम, बेकिंग सोडा अर्धा टीस्पून, कलर तुमच्या हिशोबाने, बेकिंग पावडर अर्धा टीस्पून, पाणी जर लागलाच आपण बघूया, वनिला इसेन्स ह्याच्यात आपण ताक यूज करणार आहोत तर एक कप ताक, एक टीस्पून व्हाईट व्हिनेगर, 150 ग्रॅम मैदा, साखर 150 ग्रॅम, एक अंड आणि एक टीस्पून कोको पावडर। हे करण्यासाठी तुम्ही एक बोलमध्ये बटर घ्या। आता बटरमध्ये आधी आपण साखर मिक्स करायची, त्याला आधी आपण स्पॅट्युलाने फक्त मिक्स करून घेऊ। आता आपण या प्रकारच्या हँड ब्लेंडरनी त्याला मिक्स करूया। एकदा बटर आणि शुगर एकजीव झाल्यानंतर आपण नेक्स्ट प्रोसेस करायची, ती आहे अंड घालण्याची। अंड नेहमी या स्टेपमध्ये घालतात। अंड घातल्यावर त्याला परत एकदा 2 मिनिटांसाठी ब्लेंड करूया। आपण अंड घातलंय तर आपल्याला वनिला इसेन्स पण घालावा लागेल, नाहीतर अंड्याचा वास येईल। हे ब्लेंड झाल्यावर आपली पुढची स्टेप आहे कलरची। आपण जो मार्केटमध्ये रेड कलर मिळतो तो वापरूया। ते आपण ताकामध्ये मिक्स करायचं आणि त्याच्याबरोबर 1 टीस्पून कोको पावडर। आता या कलरच्या पेस्टला आपण मिक्स करूया। या कलरची पेस्ट जी आपण बनवली आहे ती आपण याच्या मिक्सरमध्ये घालूया। आता आपण मैदा आणि बेकिंग पावडरचा जो मिक्सचर आहे तो ह्याच्यात घालूया। आता आपण फोल्डिंग मेथड दाखवणार आहोत। थोडासा मैदा घ्या त्याच्यात आणि मग त्याला फोल्ड करूया। फोल्डिंग आपण मैदा घातल्यावरच करतो, कारण आपला मैदा घातल्यावर आपलं बॅटर खूप डेलिकेट असतं, तर त्याला आपण ब्लेंडरने कधीच ब्लेंड केलं नाही पाहिजे। आपलं मिक्सर कम्प्लिटली मिक्स झालं आहे आणि एकदम स्मूथ अँड शायनी दिसत आहे। आता आपली एक शेवटची गोष्ट करायची आहे, ती आहे सोडा आणि व्हिनेगरची। सोडा व्हिनेगर घातल्यानंतर त्याला परत एक मिक्स द्या, असं हे मिक्सर दिसेल। हे आपलं मिक्सर रेडी आहे ओव्हनमध्ये घालण्यासाठी। आता हे मी काय करणार आहे, अशा कपकेक पॅनमध्ये घालणार आहे। कपकेक पॅनवर मी असे लाइनर्स लावून ठेवले आहेत, ह्याच्यामुळे तुम्हाला ग्रीसिंग वगैरे करायची काही गरज नाही आहे। आता या पॅन्समध्ये भरण्यासाठी एक तुम्हाला सोपी आयडिया दाखवते। एक पाइपिंग बॅग घ्या, एक असा ग्लास घ्या लांबट ग्लास, आणि आपण त्याच्यात हे बॅटर भरू। पाइपिंग बॅगमध्ये भरेल तेवढंच घ्या, जास्त भरून घेऊ नका, नाहीतर हे मागून बाहेर पडेल। एकदा पाइपिंग बॅग टाईट केली मागणं, सील केल्यावर आपण पूर्ण ही कापूया आणि मग आपण ह्याच्यात भरूया। ह्यानी काय होतं, आपण सगळे कपकेक्स एकाच साईजचे भरायला मदत होते। नाहीतर आपले जर कपकेक्स वेगळ्या वेगळ्या साईजचे असतील तर ते दिसायला चांगले नाही दिसत। हे बघा, आपण आपले कपकेक्स एकाच साईजचे सगळे भरलेत आणि हे असेच आता अवनमध्ये जाणार। अवन मी आधीसारखा प्रीहीट करून ठेवला आहे आणि हे 160 डिग्रीवरच परत बेक होईल। अवनमध्ये आपण 15 मिनिट्स ठेवतो आणि 160 डिग्रीवर ठेवल्यावर आपल्याला कपकेक्स असे दिसतात। ते थंड झाल्यावर बघितल्यावर हे दिसायलाही इतके सुंदर दिसतात। फ्रॉस्टिंग कसं करतात मी हे तुम्हाला दाखवते। आता त्याच्यासाठी तुम्हाला लागेल बटर 100 ग्रॅम आणि आयसिंग शुगर 200 ग्रॅम। हे आपण एका बोलमध्ये घेऊन त्याला फक्त ब्लेंड करायचं आहे। आता आपलं फ्रॉस्टिंग रेडी झालं आहे। हे आता आपण पाइपिंग बॅगमध्ये भरणार आहोत आणि तसंच त्या टॉल ग्लासमध्ये ठेवून आधी भरून मग फ्रॉस्टिंग करू। आता आपण ह्याच्यामध्ये ऑलरेडी एक नॉझल टाकला आहे, हे नॉझलचं आता पाइपिंग करायला आपण फक्त पुढून हा भाग कापूया आणि हे नॉझल बाहेर येईल।
तुम्हाला दाखवते की आपण रोजेस कसं करूया, कारण व्हॅलेंटाईन म्हटलं तर रोज डिझाईन असली पाहिजे. हा झाला आपला रोज. अशाच प्रकारे आपण बाकी कपकेक्स पण तसेच सोल्व करूया. अशा प्रकारे आपण रोज शेपचे फ्रॉस्टिंग केले आहेत. आता ह्याच्यावर जर तुम्हाला हवं असल्यास हार्ट शेपचे स्प्रिंकल्स किंवा कुठलेही कलरफुल स्प्रिंकल्स घालू शकतो. माझ्याकडे असे हार्ट शेपचे रेड हार्टचे स्प्रिंकल्स आहेत, हे रेडी मिळतात मार्केटमध्ये. हे असं लावू शकता आणि हे आपले व्हॅलेंटाईन स्पेशल रेड वेल्वेट कपकेक्स रेडी आहेत. तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या व्हॅलेंटाईनला खुश करा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.